पावसाळा सुरू होत असल्याने प्रभाग क्रमांक 1 मधील दिंडोरी रोड परिसरातील सर्व नैसर्गिक नाले ड्रेनेज लाईन यांची लवकरात लवकर साफसफाई करण्यात यावी अशी मागणी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे व त्यांचे सर्व सहकारी मित्र व डॉक्टर विश्वनाथ पाटील, डॉक्टर सचिन वाघ, डॉक्टर सचिन तांबे, डॉक्टर दीपक पाटील, सागर देवरे, सचिन मोरे यांच्या वतीने करण्यात आली. दिंडोरी रोड परिसरातील सर्व नैसर्गिक नाले व ड्रेनेज लाईन यांची साफसफाई महानगरपालिकेने केलेली नसल्यामुळे आताच मागे झालेल्या पहिल्याच पावसात सर्व पाणी हे रस्त्यावरून वाहत होते. तसेच बऱ्याच भागात हे पाणी एकाच ठिकाणी तुडुंब साठल्यामुळे प्रभागातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. अशा साठलेल्या पाण्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरियासारखे पावसाळी आजार पसरू शकतात, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने पावसाळ्याआधीच संबंधित विभागामार्फत दिंडोरी रोड परिसरातील सर्व नैसर्गिक नाले व ड्रेनेज लाईन हे लवकरात लवकर साफ करून घ्यावेत, जेणेकरून भविष्यात परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. अशा मागणीचे निवेदन पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचे मुख्य शहर अभियंता संजय अग्रवाल यांना देण्यात आले. याबाबत अधिक माहिती पंचवटी मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी दिली. नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री अग्रवाल साहेब यांची आम्ही विंडो रोड परिसरातील सर्व डॉक्टर्स तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्ताच भेट घेतलेली आहे. भेटीचे कारण की आत्ता मागे जो पाऊस पडला त्या पावसामध्ये विंडो रोड परिसरातील तसेच इतर भागातील सर्व नैसर्गिक नाले आणि सगळ्या ड्रेनेज लाईन चॉकअप होऊन प्रचंड प्रमाणामध्ये पाणी हे रस्त्यावर आलेलं होतं. गुडघ्या इतकं पाणी रस्त्यावर आलेलं होतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना जाण्या यायला त्रास झाला, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पण जाम झाली आणि ह्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे भविष्यात वेगवेगळ्या रोगराईला सुद्धा चालना मिळू शकते. ह्या अनुषंगाने आम्ही प्रभागातील सर्व डॉक्टर्स, पंचवटी मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स आणि इतर सगळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्ताच शहर अभियंता अग्रवाल साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलं की लवकरात लवकर महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत आम्ही ते सर्व नैसर्गिक नाले आणि ड्रेनेज लाईन याची लवकर साफसफाई करून नक्कीच सगळ्या नागरिकांना होणार त्रासातून आम्ही मुक्त करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केले आहेत. त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेला पालिकेचे तसेच अग्रवाल साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.